कोतवालांची नियुक्ती गावामधील सजाच्या ठिकाणी असताना शिरूर तहसील कार्यालयानं कोतवाल यांची नियुक्ती अभिलेख कक्ष आणि पुरवठा विभागामध्ये केली आहे. सजाच्या ठिकाणी कोतवाल नसल्यामुळे लोकांचे अनेक कामं खोळंबली आहेत. तसेच गावामध्ये चाललेले अवैध वाळू चोरी याची माहिती आणि इतर अनेक प्रकारची माहिती प्रशासनाला त्यामुळे वेळेवरती भेटत नाही आहे. या अनुषंगानं मंत्रालय विभागामधील महसूलचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी एक परिपत्रक काढलंय. यामध्ये कोतवालांच्या सेवा वरिष्ठ कार्यालयास संलग्नित न करता संबंधित या सजा कार्यालयास त्वरित वर्ग करण्याबाबत लेखी सूचना करण्यात आल्यात आणि तसं तुमचं पत्रव्यवहार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना केला आहे. परंतु अद्यापही कोतवाल शिरूर तहसीलमध्ये विविध विभागामध्ये काम करत आहेत आणि तसेच तहसील कार्यालयामध्ये झिरो व्यक्ती कार्यरत आहेत. बराच कारभार तो लक्ष्मी दर्शन घेऊनच चालवत असतो. त्याचप्रमाणे पार्किंगमध्ये अस्ताव्यस्त गाड्या लावण्यात आल्यात. नागरिकांना जाण्यासाठी यामुळे मोठा त्रास होतोय. तसेच अपंगांना आणि वृद्ध माणसांना तहसील कार्यालय, कृषी विभाग, दुय्यम निबंध कार्यालय, संजय गांधी निराधार योजना या ठिकाणी जाण्यासाठी लिफ्ट आहे, परंतु लिफ्ट बऱ्याच वेळा बंद असते. त्यामुळे अपंग लोकांना, वयस्कर लोकांना मोठा त्रास होतोय. तसेच माहिती अधिकार आतील माहिती लोकांना वर्षानुवर्ष मिळत नाहीये. याकडे तहसीलदार कधी लक्ष देतील असाच सवाल येथील सामान्य नागरिकांना पडला आहे. करंदीचा कोतवाल हा पुरवठा विभाग सांभाळतोय. करंदी गावामधील कोतवाल नवगिरे यांची नियुक्ती तहसीलदार यांनी पुरवठा विभागामध्ये केली आहे. त्यामुळे पुरवठा विभागामधील रेशन कार्ड बनवणं वेळेवरती होत नाही. गावामध्ये सजाच्या ठिकाणी काम करत असताना नागरिकांकडे पैसे मागणं, चुकीची कामं करणं अशा प्रकारच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी त्यांच्या विरुद्ध होत्या. तसा पत्रव्यवहार त्यांनी शिरूर तहसीलदार यांच्याकडे ग्रामपंचायतच्या ठरावाद्वारे केला होता. तरीही त्यांच्याकडे पुरवठा विभागामधील शिधापत्रिका बनवण्याचं काम सोपवण्यात आलंय. लिफ्ट बंद होती आणि आम्ही वर्करांना सांगून लिफ्ट चालू करा, कुणी ऐकलं आमचं. आम्ही शिडीने पाय पाय गेलो आणि शिडीनेच उतरलो, तरी लिफ्ट काय कुणी चालू केली. आज मी 18/7/2018 या रोजी शिरूर तहसील कार्यालयाला अर्ज केला होता. अर्जाचा संदर्भ असा होता की शिरूर तहसील कार्यालयातून 2015 ते 2018 या कालावधीमध्ये कार्यालयातून दिल्या गेलेल्या कुणबी दाखल्याच्या सर्व प्रती मला मिळाव्यात असा अर्ज केला होता. पण अद्याप 1 वर्ष झाले, अद्याप मला कुठल्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. जर जनसामान्य लोकांचा जर असा हल होता असेल तर माहिती अधिकार जो अण्णासाहेब हजारेंनी आणला, हा सर्वसामान्यासाठी आणला, त्याची जर काही अंमलबजावणी होत नसेल तर सर्वसामान्याची कामं होणार नसेल ते या कार्यालयात न आलेले बरं. तुम्ही तहसीलदार साहेबांना याविषयी भेटला होता का? हो, भेटलो होतो. साहेबांनी मला परत फ्रेश अर्ज करायला सांगितला. फ्रेश अर्ज जर केला तर त्याच्याजवळ 3-3.5 हजार प्रति होत्या. प्रति 2 रुपये याप्रमाणे 6-6.5 हजार रुपये मी भरू शकत नाही. नियमानी या साहेबांची चुकी आहे. पण 1 महिन्याच्या आत जर माहिती दिली तर आम्ही पैसे भरायला तयार होतो. पण 1 महिन्याच्या नंतर जर कालावधी झाला तर विनामूल्य या प्रति सगळे आम्हाला मिळावेत असं आपण परत अपील केलं होतं. त्या अपीलावर सुनावणी झाली, त्याच्यानंतरही मला माहिती मिळाली नाही. मी वेळोवेळी आज वर्ष होत आले, 18 साला वर्ष होईल, वेळोवेळी येऊनसुद्धा मला माहिती भेटत नाही आणि न्यायापासून मला वंचित राहावं लागते. ही दुर्दैवाची बाब आहे. अरुणकुमार मोटे, C24 तास, शिरूर.